तुम्ही बघू शकाल, छान असा सॉफ्ट झाला आहे, टेक्स्चर एक भन्नाट आलं आहे, छान असा मऊ लुसलुशीत झालेला आहे ब्रेड. न यामध्ये येस्ट आहे, न आपण रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवलंय, न आपण तासन तासाला मळून घेतलंय. या लॉकडाऊनमध्ये नक्की बनवून बघा. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण ब्रेड बनवतो. लॉकडाऊन सुरू आहे, ब्रेड बाहेर मिळत नाही आहे, घरच्या घरी बनवतं, विदाऊट येस्ट बनवतोय, विदाऊट अव्हन बनवतोय. कुकरमध्ये कढईमध्ये जि अवेलेबल असेल त्यामध्ये बनवा आणि फटकन बनवतोय, फटाफट एकदम. सो 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हे जे कपचं मेजरमेंट आहे मोठंवालं ते. यामध्ये आपण घालतोय मीठ, 1/2 चमचा मीठ, 1 चमचा खायचा सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर. आता हे सगळे जिन्नस आधी, कोरडे जिन्नस आधी मिसळून घ्यायचे. हवं तर तुम्ही चाळून घेऊ शकता, पण गरज नाही आहे, मी तरी नाही करत, कारण ही फार इन्स्टंट आणि फरगिविंग रेसिपी आणि फटाफट होते. येस, आता यामध्ये ताक घालायचं. ताक नसेल तर जे घरात दही असतं ते डायल्यूट करून त्यात, म्हणजे साधारण 1 पाव कप दही घ्यायचं आणि त्यामध्ये 3 पाव कप पाणी घालून त्याचं ताक बनवून घ्यायचं. सो तसंही करू शकता. याचा आता मऊसू तसा गोळा करून घ्यायचा, खूप दाटसर घट्ट नाही करायचा, मऊ गोळा करून घ्यायचा. चला तर मग इथे पीठ म्हणून झालंय, हवं तर थोडं तेल लावू शकता आणि छान असा मऊसूत गोळा झालाय, जसं आपण पुरणपोळीला करतो तसं. आता याचा एक लॉग बनवायचा आणि खूप असं मळायची गरज नाही, ॲक्च्युली मऊ मऊ करून घ्यायची गरज नाही, हे असंच रफ मळायचं आपल्याला. आता बेकिंग ट्रे घ्यायचा, बेकिंग ट्रे नसेल तर तुमच्याकडे जो काही ट्रे असेल तो वापरा, फक्त मग त्याला तो ब्रेडचा शेप येणार नाही, तो ग्रीस करून घ्यायचा. चला तर मग हे व्यवस्थित ग्रीस करून झालेलं आहे. कढईमध्ये बनवते आहे, मागे कढई मी प्रीहीट करायला ठेवली आहे मीडियम हीटवर. कढई हात नको राहू, चटका बसेल. आता हा लॉक यामध्ये घालायचा ब्रेडचा. हा एकसारखा फक्त देत्या मंथन, हे असं एकसारखं स्प्रेड करून घ्यायचं. आता यावर बटर स्प्रेड करते, बटर नसेल तर तेल लावा आणि पांढरे तीळ लावते. तुमच्या इथे पांढरे तिळाच्या ऐवजी कलोंजी वगैरे असेल ना तर ते खूप छान दिसेल. चला तर मग इथे कढई मी प्रीहीट करून घेतली होती मीडियम हीटवर 5 ते 7 मिनिट. आता त्याच्या खाली एक ट्रे ठेवला आहे जाळी, आणि आता हा ट्रे ठेवूयात बरोबर मधोमध. झाकण लावायचं आणि आता पुन्हा गॅसवर मी मीडियम हीटवर, मीडियमपेक्षा थोडी जास्त ठेवायची ब्रेडसाठी, थोडं हाय हीटवर ठेवायचं, म्हणजे तो छान बेक होतो. 25 ते 30 मिनिटात व्यवस्थित बेक होईल. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग इथे हा ब्रेड मी 30 मिनिटं बेक केला मीडियम हीटवर, त्यानंतर गॅस बंद करून 10 मिनिट कढईमध्येच ठेवला होता. आता आपण चेक करूयात. वा मस्त, खूप छान असा राईस झाला आहे. आणि टूथपिक घालून बघूयात, याला काही चिकटत नाही आहे, याचा अर्थ हा ब्रेड छान झालेला आहे. आता थोडंसं बटर घालते आहे, हे घ्यायचं ट्रे. आणि आता यावर एखादं ओलं स्वच्छ असं नॅपकिन किंवा फडकं घ्यायचं, त्यावर झाकून ठेवायचं आणि झाकून 1-1.5 तास असंच बाजूला ठेवायचं, म्हणजे ते ब्रेडमध्ये जो मॉइश्चर आहे ते रिटेन राहतं. आता हे साधारण 2.5 ते 3 तास झालेले आहेत, मी व्यवस्थित झाकून ठेवला होता हा ब्रेड.
मस्त व्यवस्थित थंड झालेला आहे सगळ्या बाजूने. आता आपण याचा एजेस लूज करून घेऊयात. चिकटला असेल तर पॅनला. आणि काढून घेऊयात आपण हा ब्रेड. काढून घ्या. परफेक्ट. खालच्या साईडने बघा, मस्त असा एकसारखा बेक झालेला आहे. मस्त रंगही सुरेख आला आहे. आणि हा झटपट ब्रेड आहे. आपण याला अजिबात इव्हनिंग वगैरे केलं नव्हतं, लेवलिंग नव्हतं केलं, त्यामुळे हे एकसारखं दिसत नाही आहे. पण चवीला हा ब्रेड खूप छान होतो. चला तर मग ब्रेड आता आपण स्लाईस करून बघूयात. वाव मस्त. तुम्ही बघू शकाल छान असा सॉफ्ट झालाय. परफेक्ट. आणि असं यामध्ये येस्ट नाही आहे, काहीच नाही आहे. अगदी घरातलं जे जिन्नस होतं ना, आपण याला फर्मेंट करून घेतलंय. आणि स्लाईसही खूप छान पडतोय. मेन म्हणजे हा ब्रेड मी जेव्हापासून घरी बनवायला लागले तेव्हापासून माझी मुलं बाहेरचा ब्रेड नाही खाला. तुम्ही बघू शकाल किती छान पातळ स्लाईस होतं. मस्त. आणि टेक्स्चर एक भन्नाट आलं आहे. न याला आपण जास्त मळण्यात एफर्ट्स टाकलेत, न यीस्ट टाकलं आहे, न आपण याला रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवलं आहे. आणि स्लाइसेस पण खूप मस्त असे पातळ पातळ होत आहेत. परफेक्ट बेकरीमध्ये जसा ब्रेड मिळतो तसा. आणि इतके छान स्लाइस पडत आहेत त्यामुळे मला असं कंट्रोलही होत नाही कट करण्यापासून. वा मस्त. छान असा मऊ लुसलुशीत झालेला आहे ब्रेड. आतपर्यंत जाळीस याला आलेली आहे. स्पॉन्जी झालेला आहे. परफेक्ट. स्लाइसेस एकदम मस्त अशा पातळ होत आहेत. न यामध्ये येस्ट आहे, न आपण रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवलं आहे, न आपण तासन तास याला मळून घेतलं आहे. फक्त कणिक घेतली आहे, चपातीला मळतो तसेच, आणि कढईमध्ये टाकून पूर्णपणे बेक करून घेतलं आहे. अफलातून दिसतोय. तर येस, या लॉकडाऊनमध्ये नक्की बनवून बघा. मुद्दाम मी तुमच्यासाठी ही शॉर्टकट रेसिपी एक ट्राय करून बघितली आहे की जेणेकरून येससाठी बाहेर पडायची गरज नाही. किंवा गव्हाचं पीठ घरामध्ये असतं, मैद्याचं घरातल्या लोकांना खायला नको घालायला, भन्नाट. आणि येस, घरातले जिन्नस सगळे घेऊन पटापट केलेला न जास्त एफर्ट्स आहेत. सो नक्की रेसिपी बनवून बघा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी बरोबर. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.